मी जर तुम्हाला विचारले की तुमची शाळा तुमच्या घरापासून किती दूर आहे तर तुम्ही म्हणाल अंदाजे दोन किलोमीटर तुमचं उत्तर म्हणजे दुसरं काही नसून अंतर नावाची भौतिक राशी आहे भौतिक वेळा हे या किंवा त्या ठिकाणापासून किती दूर आहे या प्रश्नाचं उत्तर हे अंतर असतं अंतर म्हणजे दोन बिंदू किंवा ठिकाणांमधील मार्गाचे मोजमाप घर आणि शाळेतील अंतर दोन किलोमीटर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर एक खगोलीय एकक आणि पुरुष माणसाच्या टाचे आणि चवड्यामधील अंतर एक फूट होय रोहित आणि प्रतीक कॅरम खेळत आहेत रोहित राणी घेण्याचा प्रयत्न करत आहे पण ते करू शकत नाही स्ट्रायकर परत जागेवर येतो जर मी तुम्हाला विचारलं की कि स्ट्रायकर किती हल्ला आहे तुम्ही याचं उत्तर दोन प्रकारे देऊ शकता एकीकडे स्ट्रायकरनं केलेल्या छोट्या हालचालींची बेरीज आहे दुसरीकडे स्ट्रायकरचे सुरुवातीचे स्थान आणि अंतिम स्थान यातील थेट अंतर एवढे आहे कोणते उत्तर बरोबर आहे तर दोन्ही प्रश्न संदिग्ध आहे आणि प्रश्नकर्ता अंतर किंवा विस्थापन यापैकी काय विचारत आहे यावर अवलंबून आहे येथे सुरुवातीच्या स्थानापासून अंतिम स्थानापर्यंतचे थेट अंतर म्हणजे विस्थापन आहे तर स्ट्रायकरने गापलेल्या एकूण मार्गाचे परिमाण अंतर हे आहे अंतर आणि विस्थापन या भिन्न राशी आहेत परंतु परस्परांशी संबंधित आहेत अंतर एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय विस्थापन एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय अंतर आणि विस्थापन या दोन वेगळ्या राशी आहेत पण एकमेकांशी संबंधित आहेत जेव्हा या काळ्या सोंगटीवर स्ट्रायकर बसतो तेव्हा स्ट्रायकरने कापलेले अंतर तीस सेंटीमीटर तर स्ट्रायकरचे विस्थापन उत्तरेस तीस सेंटीमीटर असते या घटनेत अंतर हे विस्थापनाच्या परिमाणा एवढेच आहे जेव्हा प्रतीक स्ट्रायकरने पांढऱ्या सोंगटीला मारतो तेव्हा ती सोंगटी कॅरमच्या बाजूला अनेकदा आपटून तिच्या मूळ स्थानी येते या परिस्थितीत पांढऱ्या सोंगटीचे विस्थापन शून्य आहे त्याच कालावधीत सोंगटीद्वारे कापलेले अंतर शंभर सेंटीमीटर आहे अंतर आणि विस्थापनाचं मीटर आहे मापकानुसार आदर्श मापक मीटर हे प्रकाशाच्या वेगानुसार मोजतात एक मीटर म्हणजे निर्वातामध्ये सेकंदाच्या एक भागीले दोनशे नव्याण्णव लाख सातशे ब्याण्णव हजार चारशे छप्पन्न भागात प्रकाशाने कापलेले अंतर होय रस्त्यांवरच्या अंतरासाठी किलोमीटर सारखे मोठे तर कागदाच्या आकाराच्या मापनासाठी वापरले जाणारे सेंटीमीटर सारखे छोटे एकक ही सामान्य वापरतात नॉटिकल मैल हे आता एक हजार आठशे बावन्न मीटर आहेत नाविक आणि वायुदलात नॉटिकल माईल हे आजच्या काळात अत्यावश्यक एकक आहे सूर्य आणि पृथ्वी यातील सरासरी अंतराला खगोलीय एकक असं म्हणतात खरंच खूप मोठ्या अंतराच्या मापनासाठी प्रकाश वर्ष हा पर्याय सारांश आपण अंतर आणि विस्थापन यांची चर्चा केली एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय आणि विस्थापन म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर अंतर आणि विस्थापनाचे एसा एकक मीटर आहे आव्हान तुमच्या परिसरातील अंतर आणि विस्थापनाचे परिमाण समान असणाऱ्या घटकांची यादी करा विस्थापनाचा काळाशी संबंध आहे का तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करा आणि शोधून काढा